नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज माघ पौर्णिमा आहे सगळ्यात मोठी पौर्णिमा ही मानली जाते आजच्या दिवशी म्हणजेच पाच फेब्रुवारी रविवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी हा नैवेद्य करायचा आहे याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल घरात सुख समृद्धी नांदेल बरकत होईल धनसंपदा मिळेल मित्रांनो <middarana>, माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे उपाय केले जातात त्यातला एक उपाय आहे म्हणजेच सत्यनारायणाची पूजा सुद्धा केली जाते मंत्र जप केला जातो सत्यनारायण करत असाल तर तुमच्या घरात काही ना काही नैवेद्य होणारच असेल परंतु जर तुम्ही सत्यनारायण करत नसाल पौर्णिमेबद्दल तुम्हाला माहीत नाहीये तर प्रत्येक पौर्णिमेला विशेष नैवेद्य माता लक्ष्मीसाठी केला जातो तर आजच तर सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसाठी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही संध्याकाळी रात्री केला तरी चालतो संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात परंतु हा नैवेद्य कोणता तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा असा हा नैवेद्य आहे आणि तो म्हणजे सफेद रंगाचे पदार्थ मग त्यात काय येतं तर सफेद रंगाचे पदार्थ म्हणजे कोणतेही पदार्थ नाही तर सफेद रंगाचे पदार्थ कोणते असतात तर खीर असते दुधाने केलेली खीर ती खीर तुम्ही लक्ष्मीसाठी करायची आहे आणि नैवेद्य स्वरूपात ती दाखवायची आहे किंवा तुम्ही खीर करू शकत नसाल तर मग तुम्ही शिरा करा शिरासुद्धा जमत नसेल तुम्हाला आता मग वाटीमध्ये दूध घ्या एक चिमुळभर साखर टाका व्यवस्थित एकत्रित करा आणि दूध साखरेचं नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवा किंवा जर तुम्ही बाहेरून काहीतरी सफेद रंगाची मिठाई आणू शकत असाल तर ती दाखवली तरी चालते परंतु माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे फक्त खीर तसं तर कोणतेही गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकतात परंतु खीर शिरा मिठाई आणि साखर हे दाखवलं तर अत्यंत शुभ मानलं जातं आणि जोही नैवेद्य आपण दाखवला आहे तो आपण सगळ्यांनी नंतर प्रसाद स्वरूपात खायचा आहे तर नक्की तुम्ही माता लक्ष्मीसाठी खीर करा जमत असेल तर खीर नक्की करा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद